ऍड्रेस तू सांगत नसतास भैया, बरोबर झालं. तू चांगलं कुठला असतं म्हणजे तिथं महाराज असतात. हतर भैया घे बेड ग, पहिलं तिथं वारुळच होत का? वारुळ होत पहिलं. दिसतोय सगळं कनेक्ट होलाय. पंढरपूर हायवे येतोय. मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केला, कॅपिटेटरचं दुकान आहे. उकडतय का उरून? जेवढं उकरून निघतंय तेवढं बघा. उकरा नाही लागत ताई, तुम्ही काळजी करू नका. हां जोरात श्रद्धा घे टिकाव, तेच झाडच होत नसलं. हां तिकडचं होल राख, कुठल्या होलात नेतोय त्याच्यात पाणी सोडायसाठी ते मोकळं करायचं. बघा तो कचरा काढ. म्हणजे मावशी ना काय म्हणत्या बघत. येला ना भासा का दिवशी बघो. हे बघो येईल फसा का दिवशी. उकरा दोघ जण हाई साप गाऊन ना इथं दो हा ना. महाराष्ट्रातले इम्पॉर्टंट सर कोण मित्र आहेत श्रद्धा आणि बघा दिगत पडा. एक जण खोऱ्यानं वडा, एक जण वडा. हा जमलं जमलं हायच. काय करायचं बघू. सरळ तुझं लगीनच करायचं आहे बघ, काय नाही. तिथं कशाला मारायला गेलंय बघ. आता ती जागाच मोडायच चाललाय गो. कुणी कडल्या बाजून आलता बघत. हा येऊन दे येऊन दे येऊन दे थांब येऊन दे येऊन दे बघत येऊन दे. त्याला श्वास घ्यायला नाही आला पाहिजे. साप गुमला श्वास घेऊन गेला पाण्यात. खालना आला भगत. खाल नको त्या चोरा आलाय बघा. आणि तिथनं श्वास घ्यायलाय तर बघ, तिथनं श्वास घ्यायला यायलाय. हल्ला का कोण? शिकडचा डोळ्याला लाही की झालाय की मोकळा. येऊन देऊन आणि भगत सिंगलाच बघत बसलाय. आणि श्वास घ्यायला जातंय कुठं.
मन लवकर येते, लवकर येते, पण शिव याला मग नाग आहे, श्वास घेऊन बसला यात. शिवाला आम्हाला जाऊन दे, बायकून चकुल्या केल्या त्या खायच्या इथे. पाणी प्यायलंय आताच, आताच पाणी प्यायलंय, त्याला मज्जा वाटाली आतल्या आत. आला बघ, श्वास घे ना, आत गेलास तर बघ मला. आला श्वास घ्यायला आला, थांब, येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे, जाऊन तिकडं श्रद्धा नागच आहे. आता काय श्वास घेऊन आणि जाणार? बाबा जाऊ नको बाहेर, या आमचा जीव आंबला या, है ना बघ. पाय दुखले, चकुल्या खायच्या आहेत ना. पिडतोय ना म्हणलं, येत नागलय पिडतोय, मला टेन्शन येत आहे. काय किती वेळ झाला? आता ती मावशी काहीतरी खायला प्यायला करील की चहा बिस्किट भडंग दे त्या खायला इथला. आणि काय पाहिजे तुला? रवे आजच्या दिवस नाही आल तर. हा आणि काय पाहिजे तिला म्हटलं? हा वडापाव, हा वडापाव पण असतात मावशी पशी. हाय तिथं बसलाय, आता तो श्वास घेतोय आणि येतोय आणि आपल्याला सगळ्यांना बघतोय कस काय बरं आहे का विचारतोय आणि जाऊन खाली बसतोय. आणि मित्रांनो लाईट मुळे तिकडे हे आलेले पाखरं, त्रास सगळे कंड आहे, तिथं पाखर आहे आणि इथं नाक आहे. गोम आली पण साप काय येणार? कानात जाती बघत तरी छड्डी मी आ जाएंगा. कैसा होता है इसने काटा तो क्या होता है? इधर देखो इसने काटा तो क्या होता है? घूमने मित्रांनो बरंच त्रास होतो, अशा डबक्यात साप सोडलाय. नाग आहे विषारी. अगं ए ए ए आणि आणि तिकडच खतरनाक अशी गोंपाळ आली 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 आली. अरे उड बाई आली तुझ्या अंगावर. खतरनाक गोंब चाललेली आहे. गोंब दाखवण्याचा प्रयत्न केलाय, कानात गेली की माणसाचा मृत्यू अटळ आहे. नाही बोंब लायला लावतय ओरडून ओरडून. आणि साप आता श्वास घेऊन गेलेला आहे. श्रद्धा भरपूर अशी वैतागलेली. तुम तुम त्याला तुम इकडे चाललं बघ, जाऊन देते पांढरा. एवढं मात्र पटलं, वारुळात नागोबा आलाय, हाय ना, एवढं मात्र पटलं. आणि तुम्हाला म्हटलं पाहिजे तुम्ही नाग आहे ओळखलं. श्वास घेतोय जातोय. आला बघ, आला 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 आला, सर्दी आला, येऊन दे. अरे बाप रे कसला नाक मस्त असा पकडला. तिकडे चल बाळा, त्याला भरणी आहे कानात आहे आणि मगच सगळा उरू. आणि त्या जेसीपी न उकरून चांगलं मुजवून घ्या, लई किड आलेत. तिला भरणी आणा जाव आता एक श्रद्धाला. असा विषारी न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण छान आणि सुंदर बेबी कोबरा आहे मित्रांनो, ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत असा हा धोका वाटल्यास गणपती मधुकर सुतार राहणार. हा दुकान मालक
आणि ताई तुमचं अभिनंदन आहे पहिले की तुम्ही ओळखला असा काय आहे म्हणून नाग आहे आणि तो खरं ठरला त्याबद्दल असा साप ओळखता आला पाहिजे माणसाला आम्हाला पण समाधान वाटते असा साप ओळखल्यामुळं द्या ती खाली वता त्याच्यात वता त्याच्यात खाली राहून दे छान आणि सुंदर पेटी कोपरा ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतो आहे असा मानवी व्यवस्थेत बरोबर ज्या जागेला बसायची व्यवस्था आहे अशाच ठिकाणी बघ तिकडे पिछाच्या आता निष्काळजी झाला ना पण ते होल तुला मुजवलं पाहिजे भैया हा साप गेला तर दुसरा येऊन बसेल कळलं ते ज्यावेळी तू शेड मारला तर तुम्ही त्याचवेळी ते जेसीबीने क्लीन करायला पाहिजे होतं भरावा टाकून चुका आपल्या होत्या आपल्या चुकेनं साप येतोय आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विष आहे याच्यात असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच अशा सापांच्यावर लस मिळतात प्लेन अशी जमीन आहे आणि आधी वारूळ होत ना आधी वारूळ होत तिथं आणि ते वारूळ म्हणजे काढलेलं आहे आणि आत परंतु अशी प्लेन जमीन आहे तिथं म्हणजे होल होत भरपूर आणि थोडस उकरलं आणि नॉर्मल असं म्हणजे पाणी सोडलं त्यानंतर तो कंप्लीट अर्ध्या तासाने बाहेर आला आणि हा विषारी साप असल्यामुळे म्हणजे असं पकडावं लागला ना वेट करून तर हातात लोक आहेत आणि भिलेलं असतात ना त्याच्यामुळे पकडावं लागला आणि असा साप पाणी उपस्थित दारात आला तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि म्हणजे जरी चुकून चावला म्हणजे असं येऊन चावत नाही पण चुकून पाय पडल्यानंतर चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचा एंटीव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर म्हणजे माणसाचा मृत्यू होत नाही फक्त वेळेत जाणं गरजेचं आहे आणि नाव काय तुमचं कैवल्य सुतार शेळकेवाडी यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी हा नाव सपोर्ट होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट होऊन